हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, या भागात आपण हे महालक्ष्मीसाठी सुंदरसं आसन कमळासारखं बनवणार आहे. आणि हे आसन खूपच सुंदर दिसतंय आणि करायलाही अगदी पटकन होतं, सोपं आहे आणि आपल्याला नक्कीच करायला आवडेल याची मला खात्री आहे. तुम्ही हे आसन महालक्ष्मीसाठी असं ठेवायला वापरू शकता किंवा असं समय ठेवायला म्हणून सुद्धा वापरू शकता. तर मला वाटतं खूप आवडेल तुम्हाला हे कमळासारखं फूल करायला. आणि तुम्ही जर बघाल तर हे असं आहे कमळासारखं फूल, 10 पाकळ्यांचं फूल आहे. तुम्हाला मोठं करायचं असेल याहून तर मोठंही करू शकता. हे जे राऊंड्स आहे आतले हे आणखीन तुम्हाला वाढवावे लागतील. आपण 20 आणि 40 म्हणजे 20-20 खिडक्यांचे राऊंड केले, तर तुम्ही जर आणखीन मोठं केलं म्हणजे 10 ऐवजी आपण 15 हाफ डबल क्रोशेनी सुरुवात केली समजा, तर तुम्ही 15 पाकळ्यांचं किंवा 30 पाकळ्यांचं सुद्धा करू शकता. तर असं हे का सुंदरसं आसन महालक्ष्मीसाठी कराल, तुम्हाला खूप आवडेल. आणि याचं फक्त वजन आपल्याला अगदी 25-30 ग्रॅम मध्ये होते ही लोकर. आणि फक्त मोठे मोती लावले आहेत आपण, ते काही आवश्यक नाही आहे. समजा वाटले तुम्हाला तर तुम्ही लावू शकता. तर असं हे सुंदर कमळाचं फुलासारखं दिसतं बघा, अगदी साईडने बघितलं तर. तर असं हे आसन करायला तुम्हाला खूप आवडेल आणि आपण महालक्ष्मीला पूजेसाठी असं या आसनात ठेवू शकतो महालक्ष्मी आणि खूप सुंदर दिसेल, सगळ्यांनाच आवडेल आपल्या घरी. तर चला आपण पटकन बघू हे आसन कसं करायचं. आपण आता महालक्ष्मी पूजण्यासाठी जे दुसरं आसन करणार आहे त्यासाठी हे दोन रंग घेतलेले आणि आपली सुई नेहमीचीच 3.5 mm ची. तर आपण सुरुवात करणार आहे या डार्क रंगांनी आणि याने आपण मॅजिक लुकमध्ये 10 हाफ डबल क्रोशे करायचे आपल्याला. तर आपण सुरुवात करूया मॅजिक लुकमध्ये, म्हणून असं हातावर वेढा घेऊन मॅजिक लुक तयार केलं. आणि हाफ डबल क्रोशे करायचे असल्यामुळे, आणि तुम्हाला आता हे माहित आहे की एका डबल क्रोशेची हाईट 2 चेन एवढी असते, म्हणून 2 चेन करून घ्या. आणि आता यात 10 हाफ डबल क्रोशे म्हणजे दोऱ्याचा वेढा घेतला, मॅजिक लुकमध्ये घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 टाक्या सुईवर, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 टाक्यातून काढला. हा झाला पहिला हाफ डबल क्रोशे. तसंच परत दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, 3 चा 1 केला एकदम दुसरा. तर असे 10 हाफ डबल क्रोशे या रिंगमध्ये करून घ्या. सात, आठ, 9 आणि 10. 3, 1, 2, 3, 3, 6, 9, 10. आपण आता बंद करून घेऊ हे लूप, म्हणजे हा दोरा लहान जो सोडलाय मोकळा तो ओढून घ्या आणि लूप बंद करा. आणि बंद कसा करायचा शिवाय, तर पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचनी जोडा पहिल्या हाफ डबल क्रोशे सोबत. तर पहिल्या हाफ डबल क्रोशे सोबत आपण स्लिप स्टिचनी जोडलं. तर हे झालं आपलं पहिला राऊंड 10 हाफ डबल क्रोशे. आता दुसरा राऊंड काय करणार आहे आपण, की प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 डबल क्रोशे. मग आता डबल पहिला डबल क्रोशे म्हणजे नेहमीच काय असतं आपला 3 चेनचा, त्यामुळे 3 चेन केल्या आणि याच टाक्यामध्ये 1 डबल क्रोशे. डबल क्रोशे म्हणजे असं दोऱ्याचा वेढा घेऊन टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं, टाक्यात घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर काढलं. तर 3 टाके असतात, दोऱ्याचा वेढा घेऊन 3 चे 2, दोऱ्याचा वेढा घेऊन 2 चा 1. हे झाले पहिल्या टाक्यात 2 डबल क्रोशे. आता असंच दुसऱ्या टाक्यात 2 डबल क्रोशे म्हणजे खांब 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. बघा त्याच टाक्यात घालते आम्ही ज्यात पहिला खांब केला होता. असे 2-2 डबल क्रोशे प्रत्येक टाक्यात जर केले तर आपले टाके किती होतील हा राऊंड झाल्यावर शेवटी 20. कारण 10 पहिल्यांदा हाफ डबल क्रोशे आहे म्हणजे 10 टाके होते पहिला राऊंड झाल्यावर, तर दुसरा राऊंड झाल्यावर आपल्याजवळ 20 टाके असतील. असं प्रत्येक टाक्यामध्ये 2-2 डबल क्रोशे, प्रत्येक टाक्यात 2-2 डबल क्रोशे, हा आपला राऊंड पूर्ण झालाय. पहा आता आपल्याला बंद करायचं आहे, म्हणून परत पहिल्या डबल क्रोशे सोबत म्हणजे 3 चेनचा पहिला डबल क्रोशे होता, तर तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी आपण याला जोडून देऊ. हा दुसरा राऊंड पूर्ण झाला आपला. आता तिसरा राऊंड आपण काय करणार आहे, की 1 डबल क्रोशे 1 चेन प्रत्येक खांबावर. त्यामुळे आपण इथे पहिला डबल क्रोशे आपला 3 चेननी करू, 1, 2 आणि 3. नंतर मध्ये 1 चेन घालायची आडवी म्हणून पुन्हा 1 चेन केली आणि आता पुढच्या टाक्यामध्ये 1 डबल क्रोशे. 20 टाके आहेत हे, तर प्रत्येक टाक्यात 1 डबल क्रोशे 1 चेन अशी
आणि आता पुढच्या टाक्यात पुन्हा डबल क्रोशे. पुन्हा एक चेन एक खांब असं प्रत्येक टाक्यामध्ये करायचं आपल्याला. तर अशा आपल्या खिडक्या तयार होतील. तर जशा आता 20 टाके आहेत म्हणून ह्या 20 अशा खिडक्या आपल्याला मिळणार आहेत. तिसरा राऊंड पूर्ण झालाय मित्रांनो आपला. आता आणि या खिडक्या 20 पडलेल्या आहेत एकूण. आणि शेवटचा खांब आणि एक चेन झाल्यावर आता स्लिप स्टिचनी आपण जोडून देऊ पहिल्या खांबाशी, म्हणजे तीन चेन तिसऱ्या चेनशी. तर हे आपण इथे जोडून दिलं स्लिप स्टिचनी. आता चौथा राऊंड आपल्याला कसा करायचा आहे, तर एक खांब म्हणजे पहिला खांब तीन चेनचा केला, दोन चेन मध्ये म्हणून या आणखीन दोन चेन घातल्या, पाच चेन केल्या आणि पुढच्या खांबावर खांब, डबल क्रोशेवर डबल क्रोशे, मध्ये दोन चेन, दोन चेन, पुन्हा डबल क्रोशेवर डबल क्रोशे, परत दोन चेन, पुढच्या डबल क्रोशेवर डबल क्रोशे. तर याप्रमाणे हा राऊंड पूर्ण करा, एक डबल क्रोशे दोन चेन. चौथा राऊंड आपला पूर्ण झालाय मित्रांनो. आणि आता या दोन चेन केल्या मी आणि पहिल्या डबल क्रोशेशी, तर म्हणजे पहिले पाच चेन केले होते आपण, त्यातल्या तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी याला जोडून देऊ. आता पुढचा राऊंड आपण कसा करणार आहे की एकेका डबल क्रोशेवर दोन दोन डबल क्रोशे, म्हणजे पहिला डबल क्रोशे म्हणून मी या तीन चेन केल्या. आता याच टाक्यात आपण आणखीन एक डबल क्रोशे करू आणि मग एक चेन, पुन्हा पुढच्या डबल क्रोशेवर दोन डबल क्रोशे, एक आणि त्याच डबल क्रोशेवर हा दुसरा. तर असा दोन डबल क्रोशे एक चेन असा पूर्ण राऊंड करा, एक चेन परत पुढच्या डबल क्रोशेवर दोन डबल क्रोशे, एक आणि दोन. तर असा हा राऊंड पूर्ण करा, दोन दोन डबल क्रोशे एक एक चेन. हा राऊंड आपला पूर्ण झालाय मित्रांनो. आता आपण काय करणार आहे, स्लिप स्टिचनी पहिल्या गॅप पर्यंत जा. एक स्लिप स्टिच केली आणि दुसरी स्लिप स्टिच करून आपण गॅप मध्ये आलो एक चेनच्या. आता या प्रत्येक गॅप मध्ये आपल्याला एक शेल करायचा आहे. शेल म्हणजे तीन खांब एक चेन आणि तीन खांब दोन चेन तीन खांब. तर पहिला खांब म्हणजे मी एक तीन चेनचा केलेला आहे, दुसरा आणि तिसरा, हे तीन डबल क्रोशे झाले. आता तीन चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये तीन डबल क्रोशे, एक दोन आणि तीन. पा असा शेल केला आपण, तीन खांब तीन चेन तीन खांबाचा असा या पहिल्या चेनच्या गॅपमध्ये. आता दुसऱ्या गॅपमध्ये परत तसंच तीन खांब एक दोन आणि तीन, तीन चेन आणि परत तीन खांब त्याच गॅपमध्ये, तीन खांब तीन चेन तीन खांब, सॉरी तीन चेन नाही, सॉरी दोन चेनच पाहिजे होत्या, तीन खांब दोन चेन आणि तीन खांब, एक दोन आणि तीन. परत पुढच्या गॅपमध्ये तीन खांब दोन चेन तीन खांब, एक दोन तीन, तीन खांब केले दोन चेन करा आणि परत त्याच गॅपमध्ये तीन खांब. तर अशा तीन खांब दोन चेन तीन खांब असं आपल्याला पूर्ण राऊंड करायचा आहे. आणि हा राऊंड झाल्यावर तुम्हाला असं वाटेल की स्ट्रेट दिसत नाही आहे, असं खूप फ्रिल फ्रिल किंवा झालर आल्यासारखं दिसेल, तर तेच बरोबर आहे, झालर आल्यासारख्याच दिसल्या पाहिजे. तर असं प्रत्येक गॅपमध्ये तीन खांब दोन चेन तीन खांब असं करून हा राऊंड पूर्ण करा. आपला हा सहावा राऊंड झालाय आणि आपण आता हे जोडायचं आहे. शेवटच्या गॅपमध्ये मी तीन खांब दोन चेन तीन खांब केले आहेत आणि आता या पहिल्या खांबाशी म्हणजे इथे तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडून देऊ. आता जोडल्यावर काय करायचं आहे आपण की या तीन खांबावर परत तीन खांब करायचे आहेत. पहिला खांब म्हणजे तीन चेनचा केला, दुसऱ्या टाक्यात खांब आणि तिसऱ्या टाक्यात खांब, तीन खांबावर तीन खांब केले. आता ही गॅप आहे दोन चेनची, यात पुन्हा एक शेल करायचा. शेल म्हणजे
तीन खांब दोन चेन तीन खांब तर हे एक दोन आणि तीन तीन खांब केले दोन चेन आणि त्याच गॅप मध्ये दोन चेनच्या परत तीन खांब एक दोन आणि तीन लक्षात आलं मित्रांनो ह्या तीन खांबावर तीन खांब केले आणि गॅप मध्ये परत तीन खांब दोन चेन तीन खांब आता हे मधले सहा खांब आहे याच्यावर सहा खांब परत जसेच्या तसे प्रत्येक याच्यावर एक एक खांब आणि मग गॅप आली की गॅप मध्ये परत तीन खांब दोन चेन तीन खांब नवीन तर आता हे सहा खांब करून घेऊ आपण सहा टाक्यांमध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा हे सहा टाक्या सहा खांब झाले की गॅप आली आहे ही आता दोन चेनची मग यात परत काय करायचं आपण तर एक शेल बनवायचा म्हणजे तीन खांब दोन चेन तीन खांब तर आपण पुन्हा या गॅप मध्ये तीन खांब करू एक दोन आणि तीन तीन खांब केले दोन चेन आणि परत त्याच गॅप मध्ये तीन खांब एक दोन आणि तीन असे आता हे तयार होतील तीन आता सहा सहा खांब येतील पुन्हा आता इथे याचे पुढचे तीन खांब आहेतच तर त्याच्यावरही तीन खांब करायचे म्हणजे सहा सहा खांब येतात मध्ये आणि गॅप मध्ये परत तीन खांब दोन चेन तीन खांब तर असे सहा खांब शेल सहा खांब शेल असं पूर्ण राऊंड करून घ्या आपले सात राऊंड झालेले आहेत पहा करून आणि आता जर तुम्ही बघितलं तर हे हा इथे आपला टाका आहे तर इथून वीस कळ्या आहेत पाकळ्यात अशा एक दोन तीन चार पाच अशा जर मोजल्या तर या वीस पाकळ्या आहेत आपल्या तर आता आपल्याला काय करायचंय हा राणी कलरचा शेवटचा राऊंड आहे आधी आपण याला क्लोज करून घेऊ तिसऱ्या चेन मध्ये स्लिप स्टिच घालून आता प्रत्येक पहिल्यांदा तर आपण हे तीन डबल क्रोशे करून घेऊ आणि मग एक चेनची स्पेस द्यायची आहे तर पहिला डबल क्रोशे म्हणजे तीन चेनचा केला मी हा दुसरा डबल क्रोशे आणि हा तिसरा तीन डबल क्रोशे झाल्यावर एक चेन करायची टाका नाही सोडायचा खाली फक्त एक चेन करायची आणि खाली परत पुढचे तीन डबल क्रोशे करायचे एक दोन आणि तीन आता ही दोन शेलची दोन चेनची गॅप आली आहे तर यात परत एक नवीन शेल करायचा शेल म्हणजे तीन डबल क्रोशे दोन चेन तीन डबल क्रोशे तर आपण ते करू एक दोन तीन तीन डबल क्रोशे केले दोन चेन आणि तीन डबल क्रोशे परत त्याच दोन चेनच्या गॅपमध्ये म्हणजे शेल तयार झाला एक दोन आणि तीन आता पुढच्या तीन खांबावर परत एक एक खांब करू हा शेल नंतरचा जो असतो तो असा दबल्यासारखा होऊन जातो पाठीमागे तर तो टाका सुटणार नाही याची काळजी घ्यायची बरोबर पाहून करायचे मोजून करायचे टाके नेहमी तीन टाक्यात तीन डबल क्रोशे केले आता इथे पुन्हा एक चेनची स्पेस करायची जशी इथे केली होती ना आपण ही तशीच आपण इथे सॉरी ही केली होती ना तशीच इथे सुद्धा एक चेनची स्पेस करत आहे नंतर पुन्हा सहा डबल क्रोशे करायचे एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा डबल क्रोशे झाले की परत एक चेनची स्पेस करायची एक चेनची स्पेस केली आणि मग उरलेले तीन डबल क्रोशे करायचे एक दोन आणि तीन आणि परत आता ही दोन चेनची स्पेस आल्यामुळे इथे शेल करायची शेल म्हणजे
तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे। तो यात आपण करू तीन डबल क्रोशे, एवढा शेल करून घेते मी। तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे असा एक शेल करून घेतला मी। आता पुढचे पुन्हा तीन डबल क्रोशे करायचे। हा शेल नंतरचा टाका नेहमी असा लपल्यासारखा असतो, तो शोधून त्याच्यावर बरोबर डबल क्रोशे करायचा। एक, दोन आणि तीन। आणि तीन डबल क्रोशे झाल्यावर पुन्हा एक चेनची स्पेस करायची, म्हणजे एक चेन करायची। मग पुढचे सहा डबल क्रोशे, पुन्हा एक चेनची स्पेस, पुन्हा तीन डबल क्रोशे, मग शेलमध्ये परत तीन डबल क्रोशे। आता नेमकी केव्हा एक चेनची स्पेस द्यायची हे लक्षात ठेवण्यासाठी एक काम करा तुम्ही, की आपण प्रत्येक सहा टाक्यांनंतर एक स्पेस असते कोणती तरी, आयदर एक चेनची किंवा दोन चेनची। जसं इथे काय केलं, आपण तीन खांब केल्यावर ही एक चेनची स्पेस दिली। मग पुढचे आपण तीन खांब केले आणि या शेलमधले तीन, असे सहा खांब झाले पहा। मग इथे ही दोन चेनची स्पेस आली। पुन्हा या शेलमधले तीन आणि बाहेरचे तीन, असे सहा खांब झाले, परत एक चेनची स्पेस आली। मग पुन्हा सहा खांब झाले, एक चेनची स्पेस आली। आता परत तीन खांब इथे झाले आणि तीन शेलमध्ये झाले, म्हणजे सहा खांब झाले, पुन्हा दोन चेनची स्पेस आली। पुन्हा सहा खांब, आता इथेही एक चेनची स्पेस आपल्याला करायची आहे, म्हणून मी एक चेन केली आणि पुढचे परत डबल क्रोशे करायचे। किती? सहा। म्हणजे एक लक्षात घ्या की दर सहा डबल क्रोशे नंतर एक स्पेस असते, आयदर एक चेनची किंवा दोन चेनची। साईडला असेल तर एक एक चेनची आणि शेलमध्ये असेल तर दोन चेनची। फक्त ही टोकाची वर जी आहे हीच दोन चेनची करायची आहे, बाकी नेहमी एक चेनची मध्ये स्पेस करायची आपल्याला। तीन, चार, पाच आणि सहा। परत एक चेनची स्पेस झाली, एक चेन, पुन्हा एक खांब झाला, दुसरा खांब आणि हा तिसरा खांब। म्हणजे हे तीन खांब बाहेर येतात, तीन डबल क्रोशे, आणि आता शेल आहे इथे, म्हणजे यात तीन डबल क्रोशे येतील। असे एकूण सहा होतातच कसे करून, तर सहा डबल क्रोशे नंतर स्पेस येते एवढं लक्षात ठेवा। टोकाची असली तर दोन चेनची स्पेस आणि साईडला असली तर एक चेनची स्पेस। तर असा हा राऊंड पूर्ण करून घ्या तुम्ही। म्हणजे काय करायला, तर इथे शेल केला मी, म्हणजे तीन डबल क्रोशे, दोन चेन, तीन डबल क्रोशे, आता काय करायचं पुढे, परत तीन डबल क्रोशे करायचे इथे आणि मग एक चेनची स्पेस, पुन्हा सहा डबल क्रोशे नंतर एक चेनची स्पेस, मग हे तीन डबल क्रोशे आणि यातले तीन डबल क्रोशे, मग दोन चेनची स्पेस, परत या शेलमध्ये तीन डबल क्रोशे केलेले आणि इकडचे तीन, असे सहा डबल क्रोशे झाले की एक चेनची स्पेस, परत हे सहा डबल क्रोशे झाले की एक चेनची स्पेस। म्हणजे या साईडला दोन येतात एक एक चेनच्या स्पेस आणि या टोकावर शेलची दोन चेनची स्पेस येते। तर असा हा राऊंड पूर्ण करून घ्या। मग बॉर्डर कशी करायची ते मी तुम्हाला सांगते। आपला हा राऊंड पूर्ण झालाय मित्रांनो। आता हे असं प्लेन दाखवत आहेत नाही, हे असे फोल्डच होणार, कारण या पाकळ्या पाकळ्या आहेत। तर आपण आधी हा बंद करून घेऊ आणि मग मी तुम्हाला दाखवते। तर आपले हे शेवटचे सहा खांब झाले आहेत, म्हणजे तीन शेलमधले आणि तीन बाहेर, असे सहा खांब झाले आहे। त्यामुळे एक चेनची स्पेस सोडायची होती म्हणून एक चेन केली आहे मी। आणि आता शेवटचे सहा तीन खांब करायचे आहेत, पुढचे तीन केलेलेच आहे, एक, दोन आणि तीन। आणि हे पुढचे तीन केलेलेच आहे, त्यानंतर एक चेनची स्पेस पण आहे। त्यामुळे यातल्या शेवटच्या खांबाशी, म्हणजे तीन चेन मधल्या तिसऱ्या चेनशी स्लिप स्टिचनी जोडून देऊ। आता मी इथे गाठ मारते आणि हा बाइंड ऑफ करून घेते दोरा। आता आपल्याला बॉर्डर करता करता काय करायचं, या ज्या 20 पाकळ्या आहेत, अशा तुम्हाला मी दाखवलं होतं या 20 पाकळ्या आहेत म्हणून, तर यापैकी 10 पाकळ्या वर राहतील अशा आणि 10 पाकळ्या खाली राहतील। तर अशा आपल्याला या जोडत जोडत जायचं आहे, बघा या टाईपचा। लक्षात आलं, या टाईपचं जोडायचं आहे आपल्याला। तर त्यामुळे
दहा पाकळ्या वर आणि दहा पाकळ्या खाली राहतील। तर आपण त्यासाठी आधी काय करणार आहे, कुठल्या तरी एका दोन चेनची स्पेस जी आहे इथे आपण बॉर्डर ज्यानी करणार आहे तो रंग लावून घेऊ। आता पहिल्यांदा मी तुम्हाला पांढऱ्यांनी म्हटलं होतं बॉर्डर करू, पण आता मला असं वाटतं पांढऱ्यापेक्षाही पिवळ्यांनी जास्त छान दिसेल, तर मी हा फिक्का पिवळा रंग जो आहे तो घेतलाय आणि आपण या दोन चेनच्या स्पेसमध्ये हा रंग जोडून घेऊ। नंतर इथे एक चेन घेऊन पक्क करा याला आणि गाठ मारून घेऊ आपण याची। आता ही दोन चेनची स्पेस आहे म्हणून इथे आपल्याला काय करायचं आहे, दोन सिंगल क्रोशे, एक चेन, दोन सिंगल क्रोशे। तर आपण दोन सिंगल क्रोशे करू आधी, एक दोन, एक चेन आणि परत त्याच गॅपमध्ये दोन सिंगल क्रोशे। बॉर्डर पूर्ण आपली सिंगल क्रोशेचीच असणार आहे। तर असे हा कॉर्नर आपला तयार झाला। आता आपल्याला प्रत्येक टाक्यामध्ये एक एक सिंगल क्रोशे करायचं आहे। जाता आता आपण तो पिवळा दोराही हाईड करत आहे। आता ही गॅप जी आली आहे एक चेनची, इथे पण असं सिंगल क्रोशे करून घ्या। प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे आणि एक चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे असं पूर्ण करा। कुठपर्यंत कराल, या दोन चेनची गॅप येईपर्यंत, दोन चेन स्पेस येईपर्यंत। बघा मित्रांनो, आपण इथून सुरुवात केली, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला आणि एक चेनच्या ज्या दोन गॅप आहेत त्यात सुद्धा आपण एक एक सिंगल क्रोशे केला। आता पुन्हा दोन चेन स्पेस आली आहे शेलच्या मधली, तर त्याच्यात आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, दोन सिंगल क्रोशे, एक चेन, दोन सिंगल क्रोशे। तर एक सिंगल क्रोशे केला, हा दुसरा, सगळं त्या स्पेसमध्येच करत आहे या दोन चेनच्या गॅपमध्ये, एक चेन आणि पुन्हा त्याच गॅपमध्ये दोन सिंगल क्रोशे, एक आणि हा दुसरा, दोन सिंगल क्रोशे, एक चेन, दोन सिंगल क्रोशे। आता पुन्हा आपण पुढचे सिंगल क्रोशे करू ही पहिली एक चेनची गॅप येईपर्यंत। तर एवढे सहा सिंगल क्रोशे आपण आता करून घेऊ, एक दोन तीन चार पाच। या एक चेनच्या गॅपमध्ये आपण एक सिंगल क्रोशे करून घेतला आणि पुढचे पुन्हा दुसरी चेनची गॅप येईपर्यंत सिंगल क्रोशे करू, एक दोन तीन चार पाच आणि सहा। असे सहा सिंगल क्रोशे झाल्यावर पुन्हा वन चेन गॅप आली, त्यात सिंगल क्रोशे केला। आता आपल्याला काय करायचंय, हे ही पाकळी अशी इथे जोडायची आहे, अशी पहा। म्हणजे आपण सिंगल क्रोशेची जी गॅप आली आपली वन चेन सिंगल क्रोशे, तर हा सिंगल क्रोशेची एक चेनची गॅप आणि इकडची पहिली सिंगल क्रोशेची एक चेनची गॅप ही, तर हे आपल्याला जोडायची आहे। तर यातून मी टाका काढून सुई काढून घेतली आपल्या टाक्यातून, नंतर इकडे सुई घातली आणि हा टाका यातून काढला, म्हणजे असं आपलं हे पाकळी तयार होईल, ही वरची आणि ही खालची। आता पुन्हा उरलेल्या प्रत्येक याच्यात आपण एक एक सिंगल क्रोशे करू, एक दोन, असा प्रत्येकात सिंगल क्रोशे करा। या दोन चेनची गॅप आली की इथे काय कराल, पुन्हा दोन सिंगल क्रोशे, एक चेन, दोन सिंगल क्रोशे आणि मग पहिली गॅप वन चेनची येईपर्यंत सिंगल क्रोशे करून घ्या। आता पहिली एक चेनची गॅप आली आहे, त्यात पुन्हा एक सिंगल क्रोशे केला, परत सहा सिंगल क्रोशे सहा टाक्यांमध्ये, दोन गॅपमध्ये सहा टाक्या दरवेळेस, त्यामुळे आपल्याला सहा सिंगल क्रोशे करावे लागतात, मोजून करायचे म्हणजे चुकत नाही कुठेही। हुँ.
आता हे सहा सिंगल क्रोशे झाल्यावर वन चेन गॅप आली तर यात पुन्हा सिंगल क्रोशे केला आपण आणि आता आपल्याला हे या सोडलं आपण जी ही वरची पाकळी होती यातली ही टोक आहे याचं आणि पहिली जी गॅप होती ती आपण कशाशीच जोडली नव्हती तर ती पहिली गॅप आता या गॅपशी आपल्याला जोडायची आहे म्हणजे ही खालची पाकळी तयार होईल आणि ही वरची पाकळी तर आता हे जोडायची कशी पुन्हा हा टाका यातून काढून घ्यासुई आणि इकडची जी वन चेन स्पेस आहे ही पहा तर यातल्या टाक्यात घालायची सुई आणि स्लिप स्टिच सारखा हा टाका इकडे काढून घ्यायचा लक्षात आलं मित्रांनो आता आपण परत हे पुढचे सगळे सिंगल क्रोशे करणार आहे तर ही पहिली गॅप येईस तर मग मी तुम्हाला पुढचं दाखवते तर हे सहा सिंगल क्रोशे केले मी परत दोन चेनची स्पेस आली आहे मग इथे काय करायचं आपण दोन सिंगल क्रोशे एक चेन दोन सिंगल क्रोशे दोन सिंगल क्रोशे एक चेन आणि दोन सिंगल क्रोशे पूर्ण त्या गॅपमध्ये सगळं बघा आपला जोडलेला भाग हा असा दिसतोय पाठीमागून आता आपण काय करणार इथे पुन्हा एक एक सिंगल क्रोशे सहा दुसरी गॅप येईपर्यंत आता आपले ही दुसरी गॅप येईपर्यंत मी म्हटलो होतो एक एक सिंगल क्रोशे करून घ्या तसे करून घेतले आहेत मी एक चेनच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे केला आणि ही दुसरी एक चेनची गॅप आली यातही एक सिंगल क्रोशे केला आता आपल्याला हा पीस हे जे खालची पाकळी आहे वरची पाकळी खालच्याशी जोडायची तर खालच्या पाकळीचा जो सुटलेला वन स्पेस आहे एक चेनची ही जोडली आहे आणि ही सुटली आहे ही नव्हती जोडली आतापर्यंत आपण तर याच्याशी जोडायचं आहे त्यामुळे आपण हा टाका मोठा करू सुई काढून घेतली यातली आणि खालची जी पाकळी आहे त्याची वन चेन स्पेस जी आहे बघा ही तर या टाक्यामध्ये सुई घातली आणि हा टाका काढून घेतला यातून म्हणजे ही वरची पाकळी खालच्या पाकळीशी जोडल्या गेली आता परत प्रत्येक टाक्यात सिंगल क्रोशे करा ही दोन चेनची गॅप आली की इथे दोन सिंगल क्रोशे एक चेन दोन सिंगल क्रोशे करा असं दुसरी गॅप वन चेन गॅप येईपर्यंत करू आपण पुन्हा मी दुसरी वन चेन स्पेस येईपर्यंत करून घेतलेले आहेत एक एक सिंगल क्रोशे ही दुसरी एक चेनची गॅप आली आहे त्यातही सिंगल क्रोशे केला आता ही खालची पाकळी आहे एक वरची एक खालची तर आता ही खालची पाकळी आपल्याला या वरच्याशी जोडायची आहे अशी जसं इथे जोडल्या गेली ना तसंच हाही जोडायचा आहे तर म्हणून आपण ही जी एक चेनची परत टाक्यातून सुई काढून घ्या आणि ही जी एक चेनची गॅप आहे न विणल्या गेलेली म्हणजे सुटलेली त्यात आपण सुई घातली इकडून मागून आणि हा टाका आपण यातून काढून घेतला आता परत प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा आता ही वर हा वरची झाली आहे पाकळी म्हणजे आता ही पुढची जी येते ती खालची येणार आहे आपली तर यातही सिंगल क्रोशे करून घ्या प्रत्येक एक दुसऱ्या एक चेनच्या गॅप पर्यंत परत आपण प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करत दुसऱ्या वन चेन स्पेस पर्यंत आलो ही पहिली आणि ही दुसरी आता हे ही पाकळी आपल्याला खालच्याशी जोडायची आहे एकदा खालच्याशी जोडायची एकदा वरच्याशी तर ही खालच्याची जी एक चेन स्पेस आहे न जोडली गेलेली त्याच्याशी जोडायचं आहे तर सुई काढली आपण या टाक्यातून आणि या खालच्यातली वन चेन स्पेस जी आहे त्याचा जो टाका आहे वरचा त्यात सुई घालून हा टाका त्यातून काढून घेतला आता परत पुढच्या टाक्यांमध्ये सगळे एक एक सिंगल क्रोशे करू आपण सहा टाके येतील त्यानंतर परत दोन चेनची गॅप आहे तिथे पुन्हा आपल्याला दोन सिंगल क्रोशे एक चेन दोन सिंगल क्रोशे एवढं करायचं आहे तर एवढं आपण करून घेऊ आणि इकडे येऊन परत दुसऱ्या गॅप पर्यंत एक एक सिंगल क्रोशे करून घेऊ परत आपण दुसऱ्या वन चेन गॅप पर्यंत आलेलो आहे सिंगल क्रोशे करत मग अशी खालच्या पाकळीशी जोडला आता वरच्या पाकळीशी जोडायचं तर वरच्या पाकळीचं जर ही वन चेन स्पेस आहे रिकामी राहिलेली त्याच्याशी जोडायचं आहे म्हणून पुन्हा यातून टाका काढला या वन चेन स्पेस ही आहे तर या टाक्यात घातल्या आपण सुई आणि हा टाका त्या टाक्यातून काढला आता पुन्हा या टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे करा कुठपर्यंत दुसरी वन चेन स्पेस येईपर्यंत कॉर्नरला काय करायचं आहे तुम्हाला माहित आहे दोन सिंगल क्रोशे एक चेन दोन सिंगल क्रोशे
आता आपण परत हे दुसऱ्या वनचेन स्पेस पर्यंत आलो. प्रत्येक वेळेस मुके खाम करत करत दुसऱ्या वनचेन स्पेस पर्यंत यायचं. मगाशी वर जोडलं होतं तर आता खाली जोडावं लागेल आपल्याला खालच्या पाकळीशी. त्यामुळे पुन्हा हा टाका काढून घेतला. इथली जी वन चेन स्पेस आहे पहिली, त्याच्याशी आपण स्लिप स्टिचने याला जोडून घेऊ. आता परत प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा. कॉर्नरला दोन एससी, एक चेन दोन एससी, असं दुसरी गॅप येईस्तोर, वन चेनची दुसरी गॅप येईस्तोर. आणि मग ते वरती जोडायचं, एकदा वरती जोडायचं, एकदा खालती जोडायचं. एकदा दाखवते मी आणखीन, मग पुढचं पूर्ण तुम्हालाच करता येईल. परत आपण या पाकळीच्या दुसऱ्या वन चेन स्पेस पर्यंत आलो. दरवेळेस जॉईंट केलं की त्या पाकळीच्या दुसऱ्या वन चेन स्पेस पर्यंत यायचं, जसं इथे आलो. आता याच्या आधी मागच्या खालच्या पाकळीत जोडलाय, तर आता वरच्या पाकळीशी जोडायचंय. मग वरच्या पाकळीची जी वन चेन स्पेस आहे ही न विणल्या गेलेली, त्यात हा टाका काढायचा. तर आपण ही वन चेन स्पेस जी आहे वरच्या पाकळीची, त्यात सुई घातली आणि हा टाका त्यातून काढून घेतला. दरवेळेस असंच करत आहे आपण. आता पुन्हा काय कराल, आता तुम्हीच करू शकाल. मी फक्त सांगते, प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे असे करत जा. ही दोन चेन स्पेस आली की दोन सिंगल क्रोशे, एक चेन दोन सिंगल क्रोशे, पुन्हा प्रत्येक टाक्यात एक एक सिंगल क्रोशे, या वन चेन गॅपमध्ये एक सिंगल क्रोशे आणि दुसऱ्या वन चेन गॅप पर्यंत यायचं एक एक सिंगल क्रोशे करत. आता इथे वर जोडलाय म्हणजे पुढच्या वेळेस खाली जोडावं लागेल. एकदा वर जोडायचं, एकदा खाली जोडायचं. खाली जोडलं गेलं की परत इथे एक एक सिंगल क्रोशे करायचे. कॉर्नरला काय करायचं तुम्हाला माहित आहे. परत एक एक सिंगल क्रोशे करत दुसऱ्या वन चेन स्पेस पर्यंत येऊ आपण या. आणि मग इथे आलं की नंतर वर जोडावं लागेल. एकदा खाली जोडायचं, एकदा वर जोडायचं. आणि दरवेळेस करायचं कुठपर्यंत, दुसऱ्या वन चेन स्पेस मध्ये येईपर्यंत. आणि मग जोडायचं काम करायचं, एकदा वर एकदा खाली. तर मला वाटतं असं हा पूर्ण बॉर्डर तुम्हाला आता ही करता येईल. आणि असं जोडल्यानंतर हे असं दिसलं पाहिजे, याकडे लक्ष द्या. एकदा एवढं जोडलं गेलं की तुम्हाला लक्षातच येतो आकार आता कसं जोडलं गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने जोडलं जाईल असं आपण करायचं. अगदी सोपं आहे, काहीच नाही. आपण प्रत्येक याच्यात एक एक सिंगल क्रोशे टाकायचे जोडल्यानंतर दुसरी वन चेन गॅप येईपर्यंत. आणि मग जर वर जोडलं असेल तर पुढच्या वेळेस खाली जोडायचं. परत तेच करायचं, दुसरी वन चेन गॅप येईपर्यंत मग वर जोडायचं. पुन्हा तसंच करायचं, मग खाली जोडायचं. असं एकदा वर एकदा खाली जोडत जायचं. तर एवढी ही बॉर्डर पूर्ण करून घेते मी आणि मग तुम्हाला दाखवते. आपली बॉर्डर होत आली आहे मित्रांनो. आता आपण नेहमी काय करतो आपण की सिंगल क्रोशे करत दुसऱ्या एक चेनच्या गॅप पर्यंत येतो. आणि आता एकदा वर जोडतो, एकदा खाली, म्हणजे आता खाली जोडायची वेळ आहे. पण इथे हे शेवटचं असल्यामुळे या पहिल्याशी पण जोडायचं आहे आपल्याला. म्हणून आपण दुसऱ्या चेन पर्यंत, दुसऱ्या वन चेन गॅप पर्यंत न जाता पहिल्याच वन चेन गॅप पर्यंत आलो. फक्त म्हणजे इथून सगळे सिंगल क्रोशे केले पहिल्या वन चेन गॅप पर्यंत. आता याला या वरच्या पाकळीशी आधी जोडून देऊ आपण. आणि आता उरलेले सगळे सिंगल क्रोशे करून मग खालच्या भागाशी त्याला जोडू. तर असं आपल्याला एक एक्स्ट्रा करावं लागलं वरच्या पाकळीशी जोडायचं होतं म्हणून. आता परत हे सहा सिंगल क्रोशे करा. एक चेनची गॅप आहे त्याच्यात सिंगल क्रोशे करा आणि मग तो खालच्या पाकळीशी जोडून घ्या. आता ही वन चेन गॅप आली दुसरी, तर इथे सिंगल क्रोशे केला. आणि आता हा आपल्याला खालच्या पाकळीशी जोडायचा आहे. तर ही खालची पाकळी आहे. तर या खालच्या पाकळीची जी वन चेन गॅप आहे ही पा इथे. तर या टाक्यात सुई घाला आणि तो टाका काढून घ्या. सॉरी, सुटला आपला टाका, सुटला तो. हा टाका आपण या खालच्या पहिल्या वन चेन स्पेसशी काढून घेतला. आता हे शेवटचे सहा सिंगल क्रोशे करा आणि मग पहिल्या टाक्याशी, म्हणजे पहिला जो आपण सिंगल क्रोशे केलाय त्याच्याशी स्लिप स्टिचने जोडून द्या. तीन, चार, पाच आणि सहा. सहा सिंगल क्रोशे झाले की हा पहिला जो सिंगल क्रोशे केला होता
याच्यासोबत स्लिप स्टिचनी जोडून दिलं म्हणजे आपलं हे पूर्ण झालं. आता मी छान दोरा कापून घेते आणि हाईड करून तुम्हाला दाखवते. आपलं हे पूर्ण झालंय मित्रांनो जोडून. आता थोडस याला आपल्याला हाताने आकार द्यावा लागतो स्टिफ राहावं म्हणून. तुम्ही जर याला स्टार्च करू शकत असाल तर स्टार्च केलं तर आणखीन छान दिसेल. म्हणजे ते जसं केलं तसं राहीलही एका जागी. तर असे आपले हे टोकं ओढून घ्यायचे. 10 पाकळ्या खाली आणि 10 पाकळ्या वर असं सुंदरसं आपलं कमळासारखं आसन तयार झालंय. तर आपण याच्यामध्ये अशी महालक्ष्मी ठेवू शकतो महालक्ष्मी पूजनासाठी दिवाळीच्या. आणि हे सुंदर आसन करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. मला वाटतं तुम्हाला हवं असेल तर आपण याला मोती सुद्धा लावू शकतो खाली आणखीन छान दिसेल. मी मोती लावते आणि तुम्हाला दाखवते. अशी मोती लावून घ्या म्हणजे आपली सुंदरशी हे महालक्ष्मी पूजनाचं आसन तयार झालं. आणि तुम्हाला जर हे महालक्ष्मी ठेवायला लहान वाटत असेल तर तुम्ही याहून मोठंही करू शकता. एक राऊंड आपला हा टाके वाढवण्याचा किंवा खिडकीचा आणखीन 2 राऊंड केले तर तुम्हाला याचा बेस जेवढा मोठा हवा तेवढा मोठा तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही याचा उपयोग सरळ समई ठेवण्यासाठी वगैरे सुद्धा करू शकता. मला वाटतं तुम्हाला हे खूप आवडलं असेल करायला. मित्रांनो आवडलं असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये. आणि हो, व्हिडिओ पूर्ण पाहत चला. चॅनल अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.